श्री क्षेत्र नरसिंहवाडी या ठिकाणी दत्ताने जवळजवळ 20 वर्ष आराधना केली आणि त्या आराधनेनं त्यांनी या ठिकाणी आपल्या पादुका चरणतीर्थ ठेवलं. दरवर्षी कृष्णामाई ज्यावेळेला महापूर येतो त्यावेळेला कृष्णामाईचं पाणी दत्ताच्या पादुकावरनं जातं आणि ते पाणी दक्षिणद्वारानं जर बाहेर पडलं तर लोक त्या दक्षिणद्वाराला पाण्यात कृष्णेच्या पाण्यात येऊन आंघोळ करतात. कारण का तर देवाच्या पायावरनं पाणी आलं म्हणून. दुसरी गोष्ट, कृष्णा नदीचं ज्यावेळेला दत्ताच्या पादुकावर पाणी येतं त्यावेळेला पादुका गार होऊ नयेत म्हणून एक नाग साप त्या पादुकावर असतो त्या रक्षणा पादुकासाठी. आणि बरीच वर्ष ह्या दत्ताचं देवस्थानाचं महत्त्व सांगितलं जाते. दत्ताची आराधना केली तर मुलंबाळं संतती संपत्ती आरोग्य हे सर्व काही मिळतं अशी एक लोकांची हे. मूलबाळ नसेल आराधना केली तर मुलं होतात. दुसरी गोष्ट, पलीकडं औरवाड आहे त्या ठिकाणी दत्ताचं स्थान आहे ते गुरुणी महाराजांनी केलेलं आहे. तर ते त्या ठिकाणी दत्त महाराज ज्यावेळेला गेले त्यावेळी ते कुलकर्णी म्हणून ब्राह्मण होते तर ते त्यांच्या दारात घेवड्याचा वेल होता. तर ते जा येताना त्यांनी तो घेवड्याचा वेल त्या घेवड्याची भाजी खाऊन ते ब्राह्मण लोक राहत होते तर त्यांनी घेवड्याचा वेल तोडून टाकला. मग ते ब्राह्मण बाहेर आले आणि बघतात तर दत्त महाराजांनी बेल तोडलेला होता म्हणून त्यांनी उकरलं. तर उकरलं तर त्यांना पैशाचा हंडा मिळाला तिथं म्हणून त्यांचं घर दार वगैरे सगळं सुखी झालं. आणि ते गुळवणी महाराजांनी ते दत्तस्थान तिथं स्थापन केलं त्याची पादुका वगैरे तिथं काढली आणि लोक भाविक तिथे जातात. टेंबेस्वामी कारंजा गावात टेंबेस्वामी जन्मले त्यांचं या ठिकाणी मोठ आहे. तेही स्वामींचे भक्त दत्ताचा अवतार तो टेंबेस्वामी म्हणजे. तर त्यांची आराधना या ठिकाणी केली जाते त्या ह्याच्या कमानीमध्ये आहेत. टेंबेस्वामींचं मोठ आहे तो मोठा म्हणजे मंदिर आहे तिथं फोटो वगैरे त्यांचा आहे. तर या तीर्थक्षेत्रामध्ये संबंध ब्राह्मण लोकांच्या सेवेसाठी म्हणून त्यांना राजाने दान दिले जमिनी त्यांनी याची पूजा करावी म्हणून पूजा अर्चा करावी मोठी बाग आहे. आणि दरवर्षी माघ महिन्यामध्ये 4 दिवस रात्री महापूजा असते पंचमीपर्यंत म्हणजे आज शेवटचा दिवस. तर ते रात्री 11 पूजा चालू होती ती पहाटे 5 संपती. पहाटे 5 म्हणजे 12-12:30 संपती पण 3 नंतर प्रदक्षिणा चालू होती पालखी ती 4:30-5 संपती. मग तिथून उद्या देऊळ बंद असतंय पंच आज गोपाळ उद्या गोपाळ कला उद्या दुकान हे बंद दार मग संध्याकाळी आणि ते उघडतात. अशा तऱ्हेचं हे दत्तस्थान देवस्थान आहे फार चांगलं देवस्थान आहे. शेजारी कुरुंदवाड घाट आहे पर पटवर्धन राजाने बांधलेला त्या ठिकाणी गणपतीचं देऊळ आहे ते गणपतीचं देऊळ सुद्धा छान आहे बघण्यासारखं आहे तिथं पलीकडे त्या ह्याच्या तिथे अशा तऱ्हेनं. आणि आता दत्त देवस्थानमध्ये सगळे सोयी केलेले आहेत म्हणजे देवस्थानतर्फे राहण्याची सोय आहे तुम्हाला ट्रस्टीतर्फे धर्मशाळा आहे 2 मोठ्या धर्मशाळा आहे त्या ठिकाणी तुम्हाला राहता येते. भटजी लोक वगैरे जेवण करतात आता बाहेरही जेवण मिळते पूजा अर्चा वगैरे करतात. अशा तऱ्हेनं कृष्णावेणा संगम म्हणून इथं रात्री ह्याचा कृष्णामाईचा उत्सव असतो 8 दिवस अच्छा इथं त्यावेळेला कीर्तन गाणी आणि आजसुद्धा रात्री गाणी असतात या ठिकाणी म्हणजे 11-12 12 मग पालक प्रदक्षिणा चालू. अशा तऱ्हेचे हे दत्त महात्मे. आम्ही राहतो कर्नाटकातच कारागृह म्हणून अच्छा पण मुलं असतात कोल्हापूरला अच्छा एकटा वकील आहे आणि एकटा इंजिनियर आहे अच्छा. हा
मग ते मी आता जवळजवळ 67-68 वर्ष मी देवाची पूजा केली इथली. मग मी आता येत नाही कारण का मला चालायला जरा जमत नाही, मुलांच्याकडे देतो. म्हणजे पूजा वगैरे करतात, पूजा वगैरे करतात आता इथं बाहेर बसतात. अच्छा, अभिषेक वगैरे ते देवस्थानचे पैसे ठरलेले, ते पैसे भरले पुजारी भरतात. अच्छा, आणि मग इथं बसायचं, मग ते बघायचं देव पूजा करताना. म्हणजे दूध साखर द्राक्ष फळ हे सगळं घालून पायावर घालून त्याचा नैवेद्य वगैरे हे करतात. अच्छा, अगोदर तुम्ही करत होता, आता तुमची मुलं करतात. एकूण आमचा मुलं बळ संसार आमचा चांगला आहे. आमच्या घराण्यात मूल बळ नव्हतं, प्रसाद दत्तांचा प्रसाद आला त्यामुळे आम्हाला मुलगा झाला, म्हणजे आमच्या वडिलांना मुलगा झाला. बरं, त्यामुळे आम्ही आमच्या वडिलांनी इथल्या भटजीने मुलांच्या साठी 7 एकर जमीन दिली. अच्छा, पूजा करायसाठी. अच्छा, मग त्या पूजेत दरवर्षी पूजा करायची आणि आम्ही जेवढे लोक येतो तेवढ्या लोकांना जेवण घालायचं. अच्छा, ते एक मग त्यांनी ती जमीन विकून टाकली, कुळ कायद्यात गेली, विकून टाका म्हणजे ती विकून टाका. तरी पण आमचे भटजी करतात, आम्ही येतो, एक आजचा दिवस प्रसाद घेतो आणि संध्याकाळी आम्ही निघून. म्हणजे सकाळी येऊन संध्याकाळी आपली नाही, काल येतो, काल काल वस्तीला. आता कार्यक्रम वगैरे होते रात्रीचा, रात्रीचा कार्यक्रम. आज महाप्रसाद. अच्छा, आज महाप्रसाद घ्यायचं. आता गुरुवारी प्रत्येक महाप्रसाद असतोय की असं कार्यक्रमाच्या वेळेला असतो? नाही, आता आता कार्यक्रम रोजचा असतो. असा महाप्रसाद असं असतंय ते, पण असा 5 दिवस जो कार्यक्रम आहे तो आता नाही. अच्छा, बंद आजपासून, उद्यापासून बंद झाला. आता काय आहे, पालखीचा महाप्रसाद म्हणजे माघ महिन्यातला. अच्छा, माघ महिन्यातल्या संकष्टीपर्यंत, गोकुळ गोपाळ कालापर्यंत पूजा असते, मग नंतर नाही, मग पुढच्या वर्षी. अच्छा, पूर्ण नाव काय तुमचं म्हटलं? रामचंद्र लिंगो कुलकर्णी. मी कर्नाटकात आहे. त्याला कधी वाईट म्हणत नाही, तो पाया पडला की बाबा सुखीरा म्हणतात. बरोबर आहे, असाच आशीर्वाद. हा, आशीर्वाद येतात. तर तसंच देवाचा आहे, देवाचा आशीर्वाद असेल ना तर परमेश्वर कृपेने सगळं चांगलं. फक्त काय आहे, भावना पाहिजे. बस बस, मी देवाला जातोय ते कुठल्या तरी दगडाला पूजा करतोय म्हणून जाऊ नको. मनातलं भावना पाहिजे, या ठिकाणी देव आहे म्हणून मी जातो. आणि देवाची पूजाही करावी रोज, सकाळी उठलं तुमचं कुठलंही देवस्थान असो, देवाचे सकाळी उठून आंघोळ करून पूजा करून मग कामाला सुरुवात. तोपर्यंत करू नये. का करू नये? तर देवाचा आशीर्वाद असतो तुमच्या कामाला. तुमच्या लक्षात आलं, गेलेला मनुष्य, कामावर गेलेला मनुष्य संध्याकाळी परत यावा अशी इच्छा असते. आजकाल काय आहे, हार्ट अटॅक आहे, गाडी ॲक्सिडेंट आहे, सगळं आहे, त्यातनं वाचून आपण यायला पाहिजे आणि त्याला आशीर्वाद मुला परमेश्वर मान्यावर आहे. मुलं बाळ होतात म्हणजे हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे, हे लक्षात लक्षात आलं काय तुम्ही? कित्येक जण आयुष्यभर मुलासाठी मरतात पण मुलं होत नाही, आणि परमेश्वराचा आशीर्वाद असेल लग्न झाल्या 1 वर्षात मूल होत आहे की नाही? हे बघा, झाड लावलेलं आहे ते झाड वाढलं पाहिजे. ते झाड वाढलं तरच महत्वाचं आहे, नाहीतर आंब्याचं झाड लावायचं आणि ते वांद निघायचं काय हार. प्रत्येक वर्षी येतात काय? येतो की प्रत्येक वर्षी संकष्टीला येतो कालच्या एकदा आधेमध्ये येतो. आम्ही कारखान्याला, शिरोळ कारखान्याला आमचा ऊस जातो, आम्ही तिथे येतो, मग येताना दर्शन घेऊन जातो. पण आम्ही राहत नाही, पण मागेमध्ये राहतो एक दिवस. होय, आमची पूजा असते, आमची मागील संकष्टीला आमची पूजा असते, त्यामुळे आम्ही राहतो. आता इतर वेळेला काय पूजेचा संबंध येत नाही, ती जनरल असते सगळ्यांची. महापूजा करतात.